तुम्हाला मुबारक, मोर्चाला मी जाणार आहे 100% नाही 1001% जाणार आहे, कोणाला काय म्हणायचं म्हणू देत. आणि जर का फार वाटत असेल ना की हे चुकतंय हर्षवर्धनचं, हर्षवर्धन मुसलमानवादी झालेला आहे, तर मी तुम्हाला सगळ्या हिंदुत्ववादी पक्षांना सांगतो, राज्यात तुमचं सरकार आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे, ताबडतोब लॉकडाऊन उडवा. काही गरज नाही आता लॉकडाऊनची. एवढं लॉकडाऊन तुम्ही लावत बसले इतके वर्ष, काय फरक पडला? टीके न्यूज, खिलाफत टाइम्स, नजर हर खबर पर. खिलाफत टाइम्स से रहीम खान, आपने देखा होगा कि इंदिरा जलील साहब ने स्टैंड लिया लॉकडाउन के बारे में औरंगाबाद में, कि 31 तारीख को एक भव्य मोर्चा निकालेंगे. लेकिन जब उन्होंने स्टैंड लेने के बाद हर्षवर्धन यादव का उनको सपोर्ट मिला, तो उस सपोर्ट को उन्होंने तोड़ने के लिए कई धार्मिक संगठना जो है आगे आए और उनको धमकियां मिली. इस धमकी के चलते उन्होंने एक वीडियो डाला फेसबुक पे. वो फेसबुक पे क्या वीडियो उन्होंने डाला और उन्होंने क्या बताया कि मैं इस धर्म धार्मिक पार्टियों को या धर्म जो संगठन है इनको ना डरते हुए मैं उस मोर्चे में शामिल होऊंगा. देखते हैं हम क्या उन्होंने वीडियो डाला. जय शिवराय. मित्र हो, मी नुकताच एक तासाभरापूर्वी एक व्हिडिओ काढला, ज्याच्यामध्ये मी असं म्हणालो की लॉकडाऊन निश्चितच उत्तर नाही आहे या कोविडला थांबवण्याच्या दृष्टिकोनातून. आणि जर लॉकडाऊन उत्तर असेलच तर अर्थातच सर्वसामान्यांना जो न्याय दिला जातो तोच न्याय हा मोठ्या कंपनीजना, विमान कंपनीजना दिला गेला पाहिजे. आणि विमान कंपनीजनी 100% ऑक्युपन्सीवर किंवा 100% कॅपॅसिटीवर विमानं चालवायची, कारण की त्यांची विमानं तोट्यात जातील जर कमी कॅपॅसिटीवर चालवली, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग त्यांनी पाळायचं नाही. आणि दुसरीकडे आमच्या रसवंतीवाल्यांनी मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळायचं, आमच्या रिक्षावाल्यांनी मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळायचं, त्याचा कुप्पा वाजला तरी चालेल, भिकेला लागला, जीव द्यायला लागला तरी चालेल, पण त्याला मात्र साऱ्या दुनियेची अक्कल पाजरण्याचं काम चाललेलं आहे. हा अन्याय आहे आणि कुठेतरी याला वाचा फोडण्याची आवश्यकता आहे. आणि अशा दृष्टिकोनातून खरं तर कुठेतरी आतापर्यंत कोणीतरी आवाज उचलायला हवा होता, दुर्दैवाने कोणी उचलला नाहीये. मध्यंतरी मी अनेकदा व्हिडिओ टाकून सुद्धा त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं प्रशासकीय यंत्रणा काही त्याच्यामध्ये अॅक्शन घ्यायला तयार नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी 31 तारखेला मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. आणि त्या मोर्चामध्ये स्वाभाविकपणे हा मोर्चा धार्मिक नसून, हा मोर्चा कुठला राजकीय नसून, हा सर्वसामान्य माणसांच्या, गरिबांच्या दृष्टिकोनातला मोर्चा असल्यामुळे त्या मोर्चात मी सहभागी होण्याची भूमिका जाहीर केली. मात्र ती भूमिका जाहीर करताच मला हिंदुत्ववादी संघटनांचे फोन आले की तुमचं काय चाललंय, तुम्ही एका मुसलमानाला सपोर्ट करताय, तुम्ही पुन्हा एकदा लोकसभेची घाण आमच्याकडे आणणार आहे. मला खरंच त्यांना प्रश्न विचारायचं वाटतं की बाबांनो, आज लॉकडाऊनमुळे वाटोळं झालंय, कोणी बोलायला तयार नाही, एक कोणीतरी माणूस उठून उभा राहून बोलायचं म्हणतोय तर त्याला आम्ही पाठिंबा दिलं तर चुकलंय कुठं? आणि तुम्ही जर का म्हणत असाल की त्यांचं फक्त मुसलमानांसाठी आहे तर तसं नाहीये, सगळ्या धर्मांना बरोबर घेऊन चाललेलं आहे. गरिबीत काही मुसलमान आणि हिंदू असा विषय नसतो, रिक्षावाल्यामध्ये कुठे हिंदू आणि मुसलमान हा विषय नसतो. एवढी घाण जर का बसलेली असेल ना या तथाकथित, मी म्हणत नाही, मी उलट म्हणतो, तथाकथित हिंदुत्ववादी पक्षांमध्ये एवढीच जर घाण बसलेली असेल ना तर मी त्यांना एक आवाहन करतो की इम्तियाज जलील मोर्चा काढतायत काय, तुम्ही जरा बाहेर निघा घराच्या, तुम्ही पण मोर्चा काढा. तुम्हाला वाटतं ना की हर्षवर्धन चुकतोय, माझी तुम्हाला सूचना आहे, तुम्ही मोर्चा काढा ना, मी तुमच्या मोर्चात सहभागी होतो. प्रॉब्लेम काय आहे? तुमचं पण राज्य सरकार आहे, तुमचं केंद्र सरकार आहे हिंदुत्ववादी पक्षांचं, मग तुम्ही का मोर्चे काढत नाही? तुम्ही का त्या हिंदुत्ववादी हिंदूं, तथाकथित तुम्ही हिंदूंचे संरक्षक ना, मग हिंदूंचे संरक्षक तुम्ही, तर मग काय हातगाडीवाले सगळेच मुसलमान आहेत का हो, का रिक्षावाले सगळे मुसलमान आहेत का हो, सगळे रसवंतीवाले मुसलमान आहेत का हो? कर्ज बसले डोक्यावरती लोकांच्या, परतफेड करता येईना झालीये, कारण की धंदे बंद आहेत, बँकांचे लोक घरी येऊन अक्षरशः तुमचे उंबरठे झिजवत आहेत, बँकांचे लोक ज्यांच्या ज्यांच्या घरी येतात हे सगळे मुसलमान आहेत का हो, याच्यात हिंदू कोणीच नाहीये, तळपायाच्या मस्तकात जाते माझ्या अक्षरशः. किती घाणेरडेपणा लावलाय हा सगळा, प्रत्येक ठिकाणी राजकारण दिसतंय यांना, प्रत्येक ठिकाणी राजकारण, लोक मरतायत तरी सुद्धा तुम्हाला तिथे घाणेरडं राजकारण दिसतं. आणि एवढंच तुम्हाला जर का कळवळ आहे हिंदूंचा तर तुम्ही बाहेर पडा. आज इम्तियाज बाहेर पडतोय, शिवसेनेने बाहेर पडावं, भारतीय जनता पक्षाने बाहेर पडावं, हे जे जे तथाकथित हिंदुत्ववादी म्हणतात स्वतःला, तुम्ही बाहेर पडा ना रस्त्यावरती. तुमचं तर सरकार आहे ना, राज्य सरकार तुमचं आहे, केंद्र सरकार तुमचं आहे, काय तुम्हाला बाहेर पडायला भीती वाटते? कारण तुम्हाला कोरोना होईल म्हणून लाखो लोक मारतायत त्याचं काय? आणि तुमचं राज्य सरकार आहे, करा ना आदेश.
की जर का करायचाच असेल नियम, खरंच कोविड वाढतोय, तर मग अशा स्थितीमध्ये गरीबाला एक न्याय, श्रीमंताला एक न्याय, हातगाडीवाल्याला एक न्याय, विमान कंपनीवाल्याला एक न्याय, हा काय प्रकार आहे? हे तुम्ही काही बोलणार नाही, तुम्ही काही सांगणार नाही, आणि कोणीतरी आवाज उठवतोय आणि आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस कुठेतरी म्हणतोय की नाही अरे आमच्या पण रोजीरोटीचा प्रश्न आहे, आम्ही पाठीमध्ये तो आम्ही जातो, तर तुम्ही आम्हाला धमकवणार फोड करून की हिंदुत्ववाद कुठे गेला तुमचा, तुमच्यामुळेच तो निवडून आला. अरे काय लावलंय नाटक हे? आज अख्खी सिस्टीम कोलॅप्स झाली या देशाची या लॉकडाऊन पायी. गोर गरीब माणसं रस्त्यावर येऊन गेले, सुसाईड करायला लागले, तरी पण तुम्हाला त्याच्यामध्ये जर का धार्मिक वाद, राजकीय विषय जर का आणायचे असतील, तुमचा घाणेरडेपणा तुम्हाला मुबारक. मोर्चाला मी जाणार आहे 100% नाही 1001% जाणार आहे, कोणाला काय म्हणायचं म्हणू देत. आणि जर का फार वाटत असेल ना की हे चुकतंय हर्षवर्धनचं, हर्षवर्धन मुसलमानवादी झालेला आहे, तर मी तुम्हाला सगळ्या हिंदुत्ववादी पक्षांना सांगतो, राज्यात तुमचं सरकार आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे, ताबडतोब लॉकडाऊन उडवा, काही गरज नाही आता लॉकडाऊनची. एवढं लॉकडाऊन तुम्ही लावत बसले इतके वर्ष, काय फरक पडला? पुढे पण तुम्ही लॉकडाऊन लावत बसणार आहे, काय फरक पडणार आहे? आणि जर लावायचाच ना तर सगळ्यांसाठी लावा, गरिबासाठी लॉकडाऊन आणि श्रीमंतासाठी लॉकडाऊन नाही, हा फालतूपणा करू नका. त्यामुळे एक तर राज्य सरकारने ऐकावं, केंद्र सरकारने ऐकावं, गरिबांचं नसतील ऐकत तर या पक्षाच्या पुढाऱ्यांनी मोर्चा काढण्याची हिंमत दाखवावी. जर शिवसेनेने मोर्चा काढला, मी तुम्हाला परत सांगतो, जर शिवसेनेने मोर्चा काढला की लॉकडाऊन उठवला पाहिजे, जर भारतीय जनता पक्षाने मोर्चा काढला की लॉकडाऊन उठवला पाहिजे, तर त्या मोर्चात सगळ्यात पुढे हर्षवर्धन जाधव असेल. नाही जाणार मी इम्तियाज जलीलच्या मोर्चाला, मी येईन तुमच्या मोर्चाला, पण तुम्ही मोर्चा तर काढा. तुम्ही मूक गिळून घरात बसलेला आहात, घाबरून तुम्ही घरात बसलेला आहात काय? आणि जो मार्केटमध्ये काहीतरी करायचं म्हणतोय त्याच्यावरती तुम्ही जाऊन आरोप प्रत्यारोप करताय निर्लज्जपणे. माफ करा, भावनांचा उद्रेक झालेला आहे, परंतु मला हे वास्तविकतेला धरून वाटत नाही. कृपा करा, हे असले फोन मला करू नका, मी गरिबासाठी उभा आहे. जोही गरिबासाठी उभा राहील त्याच्या पाठीमागे मी उभा राहणार आहे. मुळात या गरिबीच्या प्रश्नामध्ये हिंदू मुस्लिम वाद येत नाही. बँकांचे लोक हिंदू आहेत म्हणून जाणार नाहीत आणि मुसलमान आहेत म्हणून जाणार आहेत असं जर कोणाला वाटत असेल ना, ते साफ चुकीचं आहे. 90% हिंदू आज परेशान आहेत, उद्योगधंदे बसलेले आहेत, कोणता हिंदू पक्ष काही बोलायला तयार नाही. आणि असं आता परिस्थितीत कोणी बोलत असेल तर तुम्ही त्याला हिंदू विरोधी म्हणता, लाजा वाटत नाहीत? कृपा करा, ही भावना समजून घ्या. आणि पुन्हा एकदा सांगतो, जर का शिवसेना किंवा भारतीय जनता पक्ष मोर्चा काढणार असेल लॉकडाऊनच्या विरोधामध्ये, मी निश्चितच त्या मोर्चामध्ये सहभागी होईल. धन्यवाद. सबस्क्राइब कीजिए और डेली नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाइए.